नाही आता आपण सांगू शकणार नाही कालावधी काय, कारण का हे काम संवर्धनाचं आहे. आपण काही आपल्याला रस्ते बांधायचे नाहीत किंवा बिल्डिंग बांधायची नाही, संवर्धन हा अवघड काम आहे आणि ते इतिहासाला धरून आपल्याला करावं लागतं. तर रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून एक महत्त्वाची मीटिंग परवाच प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये झाली. त्या मीटिंगला मी स्वतः होतो, मुख्यमंत्री होते आणि प्राईम मिनिस्टर PMOA प्रिन्सिपल सेक्रेटरी मिश्राजी सुद्धा होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असा घेतला की रायगड प्राधिकरण किंबहुना महाराष्ट्र सरकार आणि सेंट्रल पुरातत्व खात्याचा एक MOU होणार आहे की ज्या काही सगळ्या महत्त्वाच्या बांधकामं आहे, असं म्हणजे जसं उदाहरण रायगडला राजसदर आहे, समाधी आहे, ह्या सगळ्या पुरातत्व खातं करणार. आणि ज्या महत्त्वाच्या नाहीत पण महत्त्वाच्या आहेत, जसं उदाहरण तटबंदी आहे, फरसबंद आहे, ज्याला पाथवे आपण असं संबोधलं जातं, हे सगळे स्पेशल सेल म्हणजे PW डिपार्टमेंट करणार. आणि हे नुसतं रायगड प्राधिकरण एका किल्ल्यासाठी नसणार आहे, तर सेंट्रल ASI चे 47 किल्ले आहेत त्याला सगळ्यांना ते लागू होणार आहे.